भाजप सरकारच्या अनागोंदी विरोधात राष्ट्रवादीचा यलगार राजेंद्र पाटील यांच्या आणि राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराविरोधात राष्ट्रवादीने यलगार पुकारला असून राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे सरकारने कर्जमाफी जाहीर करून बरेच महिने उलटले मात्र शेत ही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी झालेली नाही तसेच सरकार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असून सरकारकडून जनतेवर अन्याय होत आहे याच्या निषेधार्थ सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे शरद साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादीचे नेते डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ विधानसभा क्षेत्राध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील आणि प्रकाश पाटील टाकवडेकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने हे हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे